अखेर मागण्या मान्य, उपोषण करते चंदन शिव यांचे आमरण उपोषण मागे, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णकृती पुतळ्याचे अनावरण सोहळा व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे खुले नाट्यगृहाचे नूतनीकरणाचे काम लगेच सुरू करण्यात येणार असल्याची लेखी स्वरूपात मागणी पूर्ण केल्याने आमरण उपोषण मागे घेण्यात आले आहे. गेल्या 4 दिवसापासून कोपरगाव शहरातील सत्यशोधक लहूजी क्रांती सेनेच्या वतीने फकीरा चंदनशिव व त्यांच्या सहकाऱ्यांचे कोपरगाव शहरातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णकृती पुतळ्यासमोर आमरण उपोषण सुरू केले होते. या उपोषणास आमदार, खासदार, माजी खासदार, माजी आमदार व विविध सामाजिक संस्था, पक्ष यांनी उपोषणास भेट देऊन पाठिंबा दर्शवला होता. गेल्या 4 दिवसापासून आमरण उपोषण सुरू होते. अखेर मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांनी उपोषणकर्त्यांच्या दोन्ही मागण्या मान्य करत काम सुरू करण्यात येईल असे लेखी आश्वासन दिले आहे. दरम्यान पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील व आशुतोष काळे, माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांनी उपोषण स्थळी भेट देत उपोषण सोडवले आहे. दिनांक 16 सप्टेंबर रोजी सकाळी फकीरा चंदनशिव यांच्या हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृहाचे पुन्हा एकदा भूमिपूजन करून कामात सुरुवात करण्यात आली आहे. यावेळी मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते. आम्ही 12 तारखेला उपोषणाला बसलेलो होतो. आमच्या मागण्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे खुले नाट्यगृह आणि दुसरी मागणी होती अनावरण सोहळ्याची, जो 2 वर्षापासून झालेला नाही, तर त्याच्यासाठी काल पालकमंत्री पण आले होते, आमदार आशुतोष दादा काळे पण आलेले होते, माजी आमदार स्नेहलताई कोल्हे पण आलेले होते आणि खासदार लोखंडे सदाशिव लोखंडे साहेब पण आलेले होते. सर्वांनी आम्हाला खूप पाठिंबा दिला आणि सर्व समाजाने पण आम्हाला पाठिंबा दिला, सर्व पक्षांनी पण आम्हाला पाठिंबा दिला, त्यांचे आभार मी मानतो. नमस्कार. मातंग समाजाचा अतिशय जिव्हाळ्याचा जो प्रश्न होता ते आम्ही घेऊन उपोषणासाठी बसलो होतो, पण त्याआधी अति संघर्ष आम्हाला करावा लागला. आम्ही 24 तारखेला शिवसाहेबांना निवेदन दिले होते की आमच्या ज्या प्रमुख मागण्या आहे, लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा अनावरण सोहळा, त्याचप्रमाणे जे प्रलंबित असलेलं खुले नाट्यगृहाचं काम होतं, त्याचं नूतनीकरणाचं काम आम्ही त्यांना प्रस्ताव मांडला होता, परंतु त्याची दखल घेतली नव्हती शिवसाहेबांनी. त्यानंतर मग आम्ही 12 तारखेचा त्यांना उपोषणाचा इशारा दिला, तरी पण ते दखल घेण्यास तयार नव्हते. मग त्यांनी आम्हाला आदल्या दिवशी पत्र देण्याचा प्रयत्न केला की उपोषणाला बसू नका, पण आम्ही आमच्या भूमिकेवरती ठाम होतो. त्यानंतर 12 तारखेला फकीरभाऊ चंदनशिव हे त्या ठिकाणी उपोषणाला बसलेले असताना शिवसाहेब आम्हाला विनंती करत होते की तुम्ही बसू नका, पण आम्ही बसलो. त्यानंतर आम्ही उपोषण सुरू असताना भाऊसाहेब वक्सावरे, माजी खासदार, हे त्या ठिकाणी भेट देण्यासाठी आले. त्याचनंतर बिपिनदादा कोल्हे साहेब, जे संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष आहेत, त्यांनी आम्हाला भेट दिली व आम्हाला धीर दिला व आश्वासन दिले की या मागणीसाठी आम्ही पाठपुरावा करतो. त्यानंतर माजी आमदार स्नेहलताताई यांनी आम्हाला पाठिंबा दिला. आम्ही वरच्या लेवलला, प्रशासकीय लेवलला, मंत्रीपर्यंत, मुख्यमंत्री साहेबांपर्यंत पाठिंबा घेतो. व त्यानंतर आमदार साहेब कोपरगाव तालुक्याचे प्रतिनिधी आहे, त्यांनी आमची भेट घेतली, फकीरभाऊंना आश्वासन दिलं की मी शिवसाहेबांशी बोलून त्यांना लवकरात लवकर या कामं सुरू करण्यास सांगतो. त्यानंतर कोपरगाव तालुक्याचे व जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांनी कालही उपोषणास भेट दिली व उपोषणामध्ये सांगितले की तुमचे जे काही मागण्या आहे, कशाप्रकारे तुम्हाला काम पाहिजे नाही, हे सर्व काही मी तुम्हाला आश्वासन देतो की हे सर्व मागण्या तुमच्या पूर्ण होतील व अनावरण सोहळ्यासाठी जे काही तुम्हाला मंत्री लागतील, तर इथले माजी आमदार असतील, जे भारतीय जनता पार्टीचे सचिव आहेत, त्यानंतर आमदार साहेब आहेत तिथं, या सर्वांशी चर्चा करून, मुख्य अधिकाऱ्यांशी चर्चा करून कशा पद्धतीने आपल्याला अनावरण सोहळा घेता येईल व मोठ्या स्वरूपात जल्लोषात करता येईल, हे त्यांनी आश्वासन दिले. त्यानंतर मग आमची त्याआधी शिवसाहेबांकडे मिटिंग झाली की काम कशा पद्धतीने करण्यात येईल खुल्या नाट्यगृहाचं, तर त्याच्यामध्ये आम्ही त्यांना मुद्दे मांडले की इथले जे फरशी असतील, जे बैठक व्यवस्था आहे ती बैठक व्यवस्था व्यवस्थित करून देण्यात यावी, जे भिंती पडलेल्या आहेत त्या भिंती व्यवस्थित करून देण्यात यावे, जे खुले नाट्यगृहाचे जे काही दरवाजे पूर्णपणे सर्व नवीन झाले पाहिजे,
इथलं जे काय पत्र्याचे शेड आहे ते पूर्णपणे नवीन झाले पाहिजे. त्याचप्रमाणे जे बाहेरून जे पुन्हा स्वच्छतागृह आहे ते पूर्णपणे नवीन झालं पाहिजे. त्यानंतर जे बाजूने ब्लॉक बसले पाहिजे पूर्ण ग्राउंड लेवलला, ते ब्लॉकचे नूतनीकरण झालं पाहिजे. पूर्ण ब्लॉक बसले पाहिजे आणि स्टेजचं नवीन झाले पाहिजे. तर सेवा साहेबांनी हे पूर्णपणे लेखी स्वरूपात आम्हाला दिली आणि त्याचप्रमाणे जे काय आधी ज्या ठेकेदारांनी हे काम घेतलं होतं ज्याच्यामुळे हे पूर्ण काही आज प्रसंग घडला, जे काही त्रास झाला मातंग समाजाला, तर त्यामुळं ठेकेदाराची जे काय अनामत रक्कम होती ते शिवसाहेबांनी आम्हाला लेखी स्वरूपात दिली. जे काय 7-8 लाख रुपये त्याला दंड झाला त्याबद्दल आम्ही शिवसाहेबांचे धन्यवाद मानतो. व त्यांनी हे कामाला सुरुवात केली आणि आज दिनांक 16 तर भूमिपूजनाचा कार्यक्रम होता या ठिकाणी खुल्या नाट्यगृहामध्ये. तर फकीरभाऊ चंदन शिव यांच्या हस्ते कुदळ मारण्यात आली व आमच्या समाजाचे जे काही पदाधिकारी आहेत किंवा समाजाचे जे रक्षक म्हणावं लागेल त्यांनी जे काही आम्हाला समाजासाठी उभे राहिलेले आहेत, तर त्यामध्ये विनोद भौराक्ष आहेत, विराट प्रतिष्ठानचे प्रदीप भाऊ सरोदे आहेत, त्यापणी दौलत भाऊ शिरसाट आहेत, अर्जुन मरसाळे आहेत व सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. त्यांनी आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल सर्व समाजाचे व सर्व पक्षाचे सर्व समाजांनी ज्यांनी पाठिंबा दिला आम्हाला, ज्या ज्या पक्षांनी आम्हाला पाठिंबा दिला त्या सर्वांचे मी आभार मानतो, धन्यवाद मानतो. कोपरगाव शहरामध्ये फकीरभाऊ हे मातंग समाजाच्या काही मागण्या घेऊन उपोषणासाठी बसलेले होते. त्यामध्ये प्रामुख्याने मागणी होती की अण्णाभाऊ साठे यांचं पुतळ्यांचं अनावरण आणि ते पण डिप्टी CM किंवा जर CM साहेबाच्या हस्ते झालं तर आमच्यासाठी तो सोन्याचा दिवस राहील. संपूर्ण महाराष्ट्रातील मातंग समाज हा कोपरगावमध्ये त्या दिवशी एकवटल आणि प्रामुख्याने सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रातला पहिला अण्णाभाऊ साठेंचा पुतळा कोले साहेबांनी इथं कोपरगाव तालुक्यात बसवला होता आणि त्याच अनुषंगाने आता तिथं पूर्णाधिकृती पुतळा बसवण्यात आला आहे. पण त्या पुतळ्याचं अनावरण व्यवस्थितरित्या झालेलं नाही आहे. ज्या शासकीय इतमामात व्हायला पाहिजे होतं ते तसं काही झालेलं नाही आहे. तर त्या मुख्य प्रश्नासाठी फकीरभाऊंनी उपोषण केलं होतं आणि त्या उपोषणाचा पाठपुरावा घेण्यासाठी विविध संघटनेने त्यांना पाठिंबा दिला. त्यानंतरून खासदार साहेबांनी पाठिंबा दिला, माजी खासदारही त्यांना भेटून गेले होते आणि माजी आमदारांनीही पाठिंबा दिला. त्यानंतरून आमदार साहेबही आले होते, आशुतोषदादाही आले होते. आशुतोषदादांनीही त्यांच्या मागणीकडे विशेष लक्ष दिलं आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री व महाराष्ट्राचे महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांनी जातीने फकीरभाऊंला व कोपरगाव तालुक्यासह महाराष्ट्रातील मातंग समाजाला शब्द दिला आहे की कोपरगावातील खुले नाट्यगृहाचं काम ते जातीने लक्ष घालून ते पूर्णपणे पार पाडून घेतील आणि जो पुतळ्याचा अनावरण सोहळ्याचा जो कार्यक्रम आहे ते येत्या चालू महिन्यात त्यांनी घ्यायचं आश्वासन दिलेलं आहे. उपमुख्यमंत्री साहेब किंवा मग मुख्यमंत्री साहेबाचा टाईम घेऊन त्यांच्याकडनं जो वेळ भेटेल योग्य वेळ त्या वेळेनुसार त्यांनी करण्याचा शब्द दिलेला आहे. त्यामुळं मी ह्या सर्व गोष्टीबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक अभिनंदन करतो. फकीरभाऊचंही अभिनंदन करतो व कोपरगाव तालुक्यातील मातंग समाजाचंही अभिनंदन करतो का आपण संघर्ष केला आणि संघर्षाला न्याय मिळाला. आणि एवढंच एक आपल्या सर्वांना विनंती करेल की इथं जमलेलं जो मातंग समाजात व इतर सर्व समाजातील जे बांधव असतील फकीरभाऊला पाठिंबा देण्यासाठी म्हणा किंवा खुले नाट्यगृहाचं अनावरण पूर्णपणे काम चांगल्या प्रकारे व्हावं ह्या सगळ्या काही गोष्टी असतील, पुतळ्याचं अनावरण असेल, या सर्वांसाठी जे काही पाठिंबा देण्यासाठी आलेले आपल्या सर्वांचे मी खूप खूप मनापासून आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज नक्कीच मातंग समाजाचा एक आनंदाचा दिवस आहे की आमचे उपोषणकर्ते फकीरभाऊ चंदन शिव यांनी आपल्या डॉक्टर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारकाजवळ 4 दिवस उपोषण त्यांनी फक्त समाजा स्वतःसाठी नाही तर समाजाकरता त्यांनी करविलं आणि यामध्ये बहुतांशी काल जे यश मिळालं नक्कीच मी फकीरा आणि आमचे सर्व सहकारी अनिल जाधव असेल, दौलत असेल आणि सर्व मंडळी यांचं मी त्या ठिकाणी कौतुक करतो आणि समाजाच्या सर्व आमच्या तरुणांचं आमच्या सर्व जे ज्येष्ठांचं कौतुक अभिनंदन करतो. आणि आज रोजी प्रदीप भाऊ सरदे व आमच्या सर्व समाजाच्या वतीने या ठिकाणी फकीराच्या हस्ते भूमिपूजनाचा कुदळ मारण्याचा कार्यक्रम झाला आणि ही रिपेरिंगच नसावी तर मी नगर परिषदेला आणि सर्व सन्मान मंडळींना सूचित करू इच्छितो की आज हे काम चालू झालेलं आहे परंतु या कामामध्ये कुठलंही बाधा व्यत्यय येऊ नये अशी आमची विनंती राहील.
नाहीतर हे फक्त आता लोकशाही पद्धतीने केलेलं हे उपोषण अतिशय शांततेच्या मार्गाने झालेले, हे प्रक्षोभक होऊ नये याची फक्त तुम्ही दखल घ्यावी अशी मी विनंती करतो। आणि या कामाला शेवटपर्यंत आमचंही लक्ष सगळ्या सर्व ठेकेदारापासून मुख्य प्रशासनावर आमचं लक्ष राहील। आणि आता उडवडीची व खातरमात्रू फक्त शब्द ते न देता ते कार्यतत्परतेने ते प्रॅक्टिकल आणि ते कृतीत उतरावं अशी मी या ठिकाणी विनंती करेल। जय हिंद, जय महाराष्ट्र। डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक, सहकार, सांस्कृतिक, कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी। डी न्यूज वृत्तवाहिनी, वेध वर्तमानाचा।